नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो. मोहोळ राखीव विधानसभेचे मतदारसंघ शिवसेनेचे संभाव्य उमेदवार व उद्योजक राजू खरे यांच्या माध्यमातून व स्वखर्चातून मागेल त्याला रस्ते व मागेल त्याला पाणी ही संकल्पना राबवत असतानाच समाजात अनेक प्रकारची अडीअडचणी असल्याच्या कारणाने राजू खरे हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून मदत करत असल्याचे दिसून येते. आता पुन्हा राजू खरे यांच्या माध्यमातून फक्त प्रश्नच नाही सोडवला तर त्यांच्या हाताला काम मिळवत त्यांच्या कुटुंबातील महिलांना व सदस्यांना रोजीरोटीचा प्रश्न सोडवला असल्याचं दिसून येतं. ते म्हणजे गावातील गरीब व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचं वाटप खरे यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी एनकी या गावात शालेय विद्यार्थिनींना मोफत 3 सायकलचेही वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी गावातील समस्त महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुळातच राजू खरे हे खरे संवेदनशील असल्याचं त्यांनी आतापर्यंतच्या केलेल्या कार्यातून दिसून येते. जर अशा दानात असलेल्या व्यक्तींनी किंवा नेत्यांनी अशी संवेदनशीलता दाखवली तर गरजू व गरीब महिलांची आर्थिक प्रश्न व शाळेतील मुलींचे शिक्षण अधिकच सुसह्य होईल यात मात्र शंका नाही. राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यासाठी अनेक प्रश्नांबाबत खारीचा वाटा उचलला आहे. विशेष म्हणजे मोहोळ तालुक्यातील एनकी हे खेडं केवळ शाळेत जाण्याची सोय नसल्याच्या कारणावरून अनेक मुलींनी शाळा सोडल्या असल्याची बाब समोर येताच काही मुलींची निवड करून 3 मुलींना शिक्षणासाठी सायकल भेट देण्यात आली तर गावातील अनेक महिलांनी त्यांचे अनेक प्रश्न मांडले आणि यावेळी तृप्तीताई खरे यांनी आपले विचार मांडत एक प्रकारे आपल्यामध्ये असलेल्या समाजकार्याची भावना व्यक्त केली. काही महिलांनी प्रतिक्रिया देत खरे यांचे आभार मानण्यात आले. लक्ष्मी आकाश दीक्षित गावाचे नाव एनकी असून आम्हाला राजू खरे यांनी यांच्या माध्यमातून मशीन मिळाली याबद्दल मी आभारी मानते. रोजंदारीचा व्यवसायातून पोटपाण्याला आधार मिळाला. गीता हरी कदम एनकी राहणार तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ही मशीन जुभाव खरे मॅडम यांनी दिले. त्याला अंकुश खरात राहणार एनकी राजू खरे यांच्याकडून मशीन आम्हाला भेटली. आम्ही घरकाम करतो आम्ही मशीन चालवतो. मी राजू खरे यांचे आभार आम्हाला मशीन दिल्या ती ते आम्हाला फायदा होईल 2 पैसे आम्हाला हातभार लागला. नमस्कार माझे नाव पूनम परमेश्वर गुंड राहणार एनकी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इयत्ता 8वी. मला एक भाऊ आणि 3 बहिणी आहेत. आमचे घर 2.5 किलोमीटर लांब आहे. याच्या आधी आम्ही चालत जात होतो शाळेला. ताईने यांनी राजाभाऊ खरे साहेब यांनी काल परवाच आम्हाला सायकल मिळवून दिली. आम्ही त्यांचे आभारी आहोत. राजाभाऊ खरे साहेब यांनी स्वखर्चातून आम्हाला सायकल मिळवून दिली. आम्ही त्यांचे आभारी आहोत. माझं नाव तेजल गणेश गुंड मी माझे शिक्षण चालू आहे ती श्रीजक्राय प्रशाला एनकी. मी एनकी गावात राहते आणि मला जेव्हा सायकल नव्हती ना तेव्हा पाय जावं लागत होतं. आता सायकल मिळाले त्यामुळं सायकलीवरच जाते. मी कोणी दिली सायकल? मोहोळचे भावी आमदार राजू साहेब खरे यांच्या स्वखर्चातून मला सायकल मिळाली आहे त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. मी सारिका गणेश गुंड आमच्या घरापासून शाळा 3 किलोमीटर आहे आणि जाण्यायेण्याची खूप अडचण असल्यामुळे मुलीला जायचा यायचा त्रास होत होता. भावी आमदार राजू खरे साहेब यांनी त्यांच्या स्वखर्चातून आमच्या मुलीला सायकल दिली त्याच्यासाठी मी त्यांची आभारी आहे. माझे नाव वैष्णवी बिरुगुंड माझ्या शाळेचे नाव श्रीजक्राय प्रशाला एनकी. शाळेला जाताना आम्हाला त्रास होत होता. शाळा आमची लांब होती. राजू खरे यांनी आम्हाला सायकल दिली त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. बिरू भास्कर गुंड राहणार एनकी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. माझी मुलगी जक्राय प्रशाला एनकी वैष्णवी बिरुगुंड इयत्ता 5वीत शिकत आहे. शाळेचा अंतर 5 किलोमीटर असल्यामुळे राजू खरे यांनी आमच्या मुलीला सायकल दिलेली आहे तरी त्यांचा पूर्ण मी आभारी आहे.